मंगळवेढा तालुक्यातील मारोळी या गावचे सुपुत्र लेफ्टनंट सुभाष सनदी हे तब्बल 33 वर्षांच्या देशसेवेनंतर आता निवृत्त झाले आहेत. मारोळी येथील सुभाष सनदी 31 मे रोजी 33 वर्ष 6 महिने देशसेवा करून ऑनरी लेफ्टनंट पदावर असताना नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत. मारोळी गावातील सैन्य दलातील मोठ्या पदावर राहिलेले ते एकमेव व्यक्ती आहेत. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना 1987 साली सनदी हे सैन्य दलात भरती झाले. हवालदार पदापासून सुरू झालेला प्रवास ऑनरी लेफ्टनंट पदापर्यंतचा अत्यंत साहसी प्रवास आहे. 33 वर्षांच्या देशसेवेत त्यांनी हवालदार, नाईब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर अशा विविध पदावर उत्कृष्ट कार्य केलं आहे. या त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत भारत सरकारने 26 जानेवारी 2021 ला ऑनरी लेफ्टनंट पदी बढती देऊन त्यांचा सन्मान केला. जम्मू आणि काश्मीर, श्रीनगर, लेह लडाख, आसाम, मणिपूर, नागालँड, जोधपूर, डेहराडून, चंदीगड, पुणे या ठिकाणी उत्कृष्ट अशी देशसेवा बजावली. ज्वाज्वल्य देशभक्ती, सकारात्मक विचार, शिस्त आजही त्यांच्या बोलण्यात दिसून येतं. तरुणांना आजही ते मार्गदर्शन करत असतात. सैन्य दलातील वेगवेगळ्या आणि महत्वाच्या मोहिमेत सनदी यांचा सहभाग राहिला आहे. एकाच कुटुंबातील तिघे जण सैन्य दलात असल्याने मारोळी गावची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. देशसेवा करत असताना आलेले अनुभव कथन, तिघा भावंडांना कोणकोणत्या संकटांना सामना करावा लागला याचा प्रत्यय येतो. कुटुंबापासून बऱ्याच वेळ दूर राहून सनदी कुटुंबांनी केलेली देशसेवा मंगळवेढा तालुक्यातील परिसरातील तरुणाईंसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.